मित्रानेच मित्राची केली फसवणूक, 4 लाख रुपयांची फसवणूक। हात सुनवारी म्हणून 4 लाख रुपये नगदी घेऊन परत करतो म्हणून ठरल्याप्रमाणे परत 4 लाख रुपयांचा चेक दिला, परंतु सदर चेक बँकेत जमा करून वटविण्यासाठी दिला असता सदर बँकेत खात्यात पैसे नसल्याने चेक अनादरित झाला होता। सदर चेक बँकेत खात्यात पैसे नसल्याने अनादरित झाला हे सांगितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली। दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अर्जदाराने गैरअर्जदाराविरुद्ध न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली। प्राप्त माहितीनुसार संतोष ओमकार मालठाणे राहणार माना यांच्याकडून आलसिंग हिम्मत पवार राहणार मासा यांनी हात उसनवारी म्हणून 1.5 वर्षांपूर्वी दिले होते 4 लाख रुपये। परतफेड म्हणून चेक दिला परंतु तो चेक अनादरित झाला। दरम्यान सदर प्रकरणी दिनांक 7 मार्च 2024 रोजी संतोष मालठाणे यांनी आलसिंग पवार यांच्या विरुद्ध विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांच्या समक्ष प्रकरण दाखल केले। सदर प्रकरणी दिनांक 9/9/2024 रोजी तारीख निश्चित ठरली आहे। दरम्यान आलसिंग पवार यांच्या मालकीचे मासा येथे एक प्लॉट आहे, त्यावर घर बांधले आहे। हे घर पवार विकण्याच्या बेतात आहेत, परंतु मालठाणे यांना पवार यांच्याकडून 10 लाख रुपये घेणे आहे। ते वसुलीसाठी पवार यांच्या विरुद्ध मालठाणे दावा सक्षम दिवाणी न्यायालयात दाखल करणार आहेत। त्यामध्ये पवार यांची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज सुद्धा दाखल केला जाईल। वरील त्रयस्थ पक्षाचे कोणत्याही प्रकारचा हक्क अधिकार व हितसंबंध व्यवहार करू नये, केल्यास पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे पक्षकार संतोष मालठाणे यांच्या वतीने ॲडव्होकेट रणछोड एल राठी अधिवक्ता यांनी सांगितले आहे। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्कसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष गवई। माझे नाव संतोष ओंकारराव मालठाणे, मी माना गावचा रहिवासी आहो। बोरगावमध्ये मी सध्या राहत आहो 10 वर्षापासून। आलासिंग हिम्मत पवार राहणार तो माशाचा आहे, तो माझा मित्रच होता। त्याला मी 4 लाख रुपये शेत विकून दिले। त्यानं मला चेक दिला, तो म्हणे बँकेतून पैसे काढून घेतो। तर मी चेक लावला, तो चेक बॉन्ड झाला। त्याला सांगितलं मी 2-3 डाव का तो चेक बॉन्ड झाला बा, पैसे नाही खात्यामध्ये। तो म्हणे पैसे आहेत, तर मग दुसरा लावला, तिसरा लावला, त्याच्या खात्यामध्ये 1 रुपया नाही। नंतर मी कोर्टाला चेक लावला, आता केस लढू राहिलो। तर मा म्हणणं आहे का कोर्टानं तरी मला न्याय द्या, गरीब माणूस आहो मी। बापदाद्याची शेती होती, बापदाद्याची शेती विकून यांना मी पैसे दिले।